कुरुंदवाड नगरपालिकेच्या वतीनं नगरपालिकेसमोरच्या फुटपाथवर डिजिटल स्क्रीन उभारण्यात येणार होता. संबंधित ठेकेदारानं आज सकाळी त्यासाठी खड्डा खणल्याची माहिती मिळताच कुरुंदवाड शहर बचाव कृती समितीचे बाबासाहेब सावगावे, सुनील कुरुंदवाडे, अभिजित उर्फ बबलू पवार, अप्पासो भोसले यांनी नगरपालिकेसमोर येऊन स्क्रीन उभारणीला विरोध केला. कृती समितीच्या सदस्यांनी फुटपाथवर स्क्रीन उभारणं गैरसोयीचं ठरणार असल्यानं स्क्रीन उभारू नये असं सांगत शहर बंदचा इशारा दिला. यावर मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी त्या जागेत स्क्रीन उभा करण्याचा निर्णय रद्द केला असल्याचं बाबासाहेब सावगावे यांना सांगितलं. नगरपालिकेच्या अनेक जागा आहेत, त्या जागेवर करा, तरी ह्या जागेत इथं नगरपालिकेच्या समोर ज्या महामानवांच्या जयंत्या साजऱ्या होतात, इथं महापरसोत हनुमान मंदिराचा महाप्रसाद केला जातोय आणि सगळे जवळजवळ मोर्चे आंदोलनं ह्याच जागेत होतात, तर एकमेव जागा ही नगरपालिकेची एवढी मोकळी असताना या जागेला मुख्याधिकाऱ्यांनी मुद्दाम इथं कटआउट उभा करायचा जो प्लॅन केला तो आम्ही आज हाणून पाडलेला आहे. आणि आता नगरपालिकेचे थोरगे साहेबांनी येऊन आम्हाला असं सांगितले की आम्ही पर्याय जागा उपलब्ध करतो आणि तिकडे घेऊन जातो, तोपर्यंत हे थांबवतो आणि हे मोजवतो असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं आजचं आंदोलन स्थगित करून. नगरपालिकेनं स्क्रीन उभारणीचा निर्णय रद्द केल्यानंतर फुटपाथवर खणलेला खड्डा बुजवण्यात आला. यावेळी अण्णाप्पा आवळे, शब्बीर बागवान, भीमराव पाटील, अभय पाटुकले, गौतम पाटील या समिती सदस्यांसह नागरिक उपस्थित होते.